नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी आर टी लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकारी या दोन भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या काही घटकांची आपण माहिती पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली ले होती त्या सर्व घटकांची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षेला जे महत्त्वाचे काही प्रश्न विचारले जातात त्या महत्त्वाच्या प्रश्नांच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे ती सर्व माहिती थोडक्यात आहे तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नांचं किंवा त्या घटकांचं थोडक्यात स्वरूप आणि परीक्षेसाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे त्याच्यावरती आपण भर दिलेला आहे या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील तत्पूर्वी तुम्ही जर अजून ते व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा तुमचे जे इतर मित्र विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या विविध प्रकारच्या परीक्षांच्या संदर्भात आपण जी माहिती बघत आहोत त्या माहितीचा त्यांना फायदा होईल आजच्या लेक्चरला आपल्याला आपल्या महाराष्ट्र भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात येणारे जे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत किंवा नागरी महत्त्वाचे नागरी पुरस्कार आहेत त्या नागरी पुरस्कारांची माहिती बघायची आहे याच्या आधीच्या लेक्चरला आपण भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न त्या भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात आपण माहिती बघितलेली होती आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचे एक महत्त्वाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ज्याला आपण पद्म पुरस्कार असं म्हणतो त्या पद्म पुरस्कारातील पहिला जो पुरस्कार आहे तो पद्मविभूषण या पद्मविभूषण पुरस्काराच्या संदर्भात आपल्याला आजच्या लेक्चरला माहिती बघायची आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला पद्मविभूषण पुरस्कार त्याचं स्वरूप काय आहे त्याची सुरुवात कशा प्रकारे झाली दो सर्वात प्रथम कोणाला दिला गेला आणि आत्ताचा रिसेंट आता चालू दोन हजार बावीसमध्ये तो कोणालाच दिला गेला या सर्व घटकांची माहिती तुम्हाला थोडक्यात या लेक्च व्हिडिओमधच्या माध्यमातून बघणार आहे म्हणून तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की जेणेकरून तुम्हाला या घटकाची सर्व माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल चला तर आपण या घटकाविषयी माहिती बघूयात आता जर आपण सर्वप्रथम बघितलं तर पद्म पुरस्कार जे आहेत ते पद्म पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिना दिवशी म्हणजे स सव्वीस जानेवारी या दिवशी जाहीर केले जातात ते भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत म्हणजे जे इतर नागरी सन्मान आहेत त्या नागरी सन्मानांच्या ते सर्वात वरती आहेत म्हणून हे पद्म पुरस्कार महत्त्वाचे आहेत हे जे पद्म पुरस्कार आहेत हे पद्म पुरस्कार तीन श्रेणींच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं म्हणजे तीन गटांच्यामध्ये वर्गीकृत केले जातात त्याच्यातील पहिला आहे तो म्हणजे पद्मविभूषण दुसरं आहे पद्मभूषण आणि तिसरा जो आहे तो म्हणजे पद्मश्री असे एकूण तीन गटांच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं असे तीन पुरस्कार आहेत त्याच्यातील जो पहिला आहे पद्मविभूषण त्या पद्मविभूषण या पुरस्काराविषयी आपल्याला माहिती बघायची आहे भारतरत्नानंतर आपल्या भारतातील जो सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता असेल तो भारतरत्नानंतर ज्याचा क्रमांक लागतो तो पद्मविभूषण हा आहे आता पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीनुसार त्यांना विविध क्षेत्रातील हे पुरस्कार दिले जातात प्रामुख्याने कला सामाजिक कार्य सार्वजनिक घडामोडी विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग औषध साहित्य शिक्षण क्रीडा नागरी सेवा त्याचबरोबर इतर अनेक काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांच्यासाठी हे पुरस्कार दिले जातात आता हे पुरस्कार देत असताना जो पद्मविभूषण आहे पद्म या आ, प, या पुरस्काराच्या अंतर्गत येणारे पद्मविभूषण जो आहे तो असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे त्याचबरोबर उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी से दिला जाणारा पद्मभूषण आहे तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी से दिला जाणारा पद्मश्री आहे असे हे एकूण तीन पुरस्कार आहेत प्रत्येक पुरस्काराचं स्वरूप प्रत्येक पुरस्काराचा आकार प्रत्येक पुरस्काराचं दिलं जाणारं मेडल हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं असलेलं पाहायला मिळतं या सर्व पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं हे सर्व पुरस्कार सव्वीस जानेवारीला जाहीर केले जातात या सर्व गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी या पद्म पुरस्कारांच्यामधील आपल्याला पद्मविभूषण या पुरस्काराविषयी माहिती बघायची आहे पद्मविभूषण हा जो भारत नंतर पुरस्कार आहे तो भारतरत्नानंतर येणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं हा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार भारतरत्न दिल्यानंतर दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा पुरस्कार त्या व्यक्तींना प्रदात प्रदान करण्यात येतो की ज्या विज्ञान सामाजिक कार्य तसेच सहकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम सेवेत सेवेसाठी हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार महत्वाचा आहे हा कला विज्ञान आणि सामाजिक कार्य त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्याद्वारा देण्यात येणारी सर्वोत्तम सेवा आहे या सर्व गोष्टींच्यासाठी दिला जातो आता हा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराची सुरुवात सर्वप्रथम दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नमध्ये करण्यात आलेली होती आता हे जे पद्म पुरस्कार आहे ते पद्म पुरस्कार दरवर्षी फक्त दोनशे पन्नास लोकांनाच देता येतात हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोनशे पन्नास लोकांच्यापेक्षा जास्त लोकांना हा पुरस्कार किंवा हे पद्म पुरस्कार देता येत नाहीत दोनशे पन्नास लोकांच्या आतच आपल्याला हे पुरस्कार दरवर्षी द्यावे लागतात म्हणजे ते तुम्ही ते कमी दिले तरी कमी काही वेळेला कमीही खूप दिले जातात काही वेळेला दोनशे पन्नासपर्यंत दिले जातात आता याची सर्वप्रथम सुरुवात एकोणीसशे चौपन्नमध्ये झालेली होती हा भारतरत्ना नंतर दिला जाणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे हेही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आता या पुरस्काराचं स्वरूप आपल्याला बघायचं आहे हा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं पदक गोलाकार असून त्याच्या एका बाजूला कमळाचे फुल असतं त्या कमळाच्या फुलाच्या वरच्या बाजूला पद्म आणि खालच्या बाजूला विभूषण असं देवनागरी भाषेमध्ये लिहिलेलं असतं हे या पद्म पुरस्काराचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता हा जो पद्म पुरस्कार आहे पद्मविभूषण पुरस्कार याचं आपण स्वरूप बघितलं की तो गोलाकार असतो त्याच्या मध्यभागी कमळाचं फुल असतं तर दुसऱ्या बाजूशी आपण जर बघितली तर दुसऱ्या बाजूला राजमुद्रा असते आपल्याला या ठिकाणी तुम्हाला पद्म पुरस्काराचं एक चित्र दिलेलं आहे त्या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला हा पुरस्काराचं स्वरूप बघता येईल हा पद्म पुरस्काराची सेवरबीन पूर्णपणे लाल रंगाचे असते या ठिकाणी बघितलं तर तुम्ही वरती इथं पद्म लिहिलेलं आहे खाली विभूषण लिहिलेलं आहे मध्ये मा कमळ फु कमळाचं फुल आहे तर पाठीमागच्या बाजूला ही राजमुद्रा असलेली आपल्याला पाहायला मिळते आता हे जर पद्म पुरस्कार बघितला तर पद्म पुरस्काराचं हे जे पदक आहे सॉरी पद्मविभूषण पुरस्काराचं पदक जर बघितलं तर पद्मविभूषण पुरस्काराचं पदक तांबे आणि कथील या दोन धातूंच्या मिश्रणापासून बनवलेलं असतं आता दोन हजार बावीस साली हा पुरस्कार एकूण चार जणांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं ते चार सर्वोच्च नागरिक कोण आहेत ते आपल्याला इथं बघायचं आहे तत्पूर्वी आपण सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरस्कार ज्यावेळेला सर्वप्रथम चालू झाला एकोणीसशे चोपन्नमध्ये त्यावेळेला हा पुरस्कार सत्येंद्रनाथ बोस नंदलाल बोस बाळासाहेब गंगाधर खेर बी के कृष्ण मेडन झाकीर हुसेन यांना हा पुरस्कार सर्वप्रथम म्हणजे सर्वप्रथम पहिल्यांदा हा पुरस्कार एकोणीसशे चोपन्नमध्ये दिला गेला दोन हजार आठमध्ये सचिन तेंडुलकर जे सचिन तेंडुलकर यांना हा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं ते हा पुरस्कार मिळवणारे भारतातील सर्वात युवा व्यक्ती आतापर्यंतचे भारतातील सर्वात युवा व्यक्ती ठरलेले आहेत हे या पुरस्काराच्या संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी नोंद करून ठेवल्या पाहिजेत आता आपल्याला हे पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये कोणाला जाहीर झालेले आहेत त्या चार व्यक्तींच्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकूण चार लोकांना हा पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला त्याच्यातील पहिला व्यक्ती होत्या त्या महाराष्ट्रातील होत्या त्यांनी कलाक्षेत्रामध्ये केलेलं ज्यांचं कार्य बघून त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार यावेळेचा प्रदान करण्यात आलेला आहे प्रभात्रे यांनी कलाक्षेत्रामध्ये केलेलं कार्य त्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला गेला दुसरा व्यक्ती आहेत श्री राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला त्यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य केलेलं होतं त्याने त्या उत्त ते उत्तर प्रदेश या राज्यातील होते तिसरं आहे आपल्या भारताचे जे तिन्ही दलाचे जे प्रमुख होते जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता तो नागरी सेवेशी संबंधित होता त्यांचं राज्य आहे ते उत्तराखंड राज्यातील ते आहेत म्हणून त्यांना ते उत्तराखंड राज्य या ठिकाणी दिलेलं आहे जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर हा पद्मविभूषण हा दोन हजार बावीस सालचा जाहीर करण्यात आला आहे चौथा पुरस्कार आहे श्री कल्याण सिंग यांनाही मरणोत्तर पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेलं योगदान या योगना योगदानाच्या प्रत्यार्थ त्यांना हा पुरस्कार दिला गेला त्यांचं उत्तर प्रदेश हे राज्य आहे अशा प्रकारे यावर्षीचा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा या प्रमुख चार लोकांना दिला गेलेला आहे याच्यातील तीन लोकांना मरणोत्तर दिला गेलं आहे तर प्रभात्रे यांना आत्ता दिला गेलेला आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त या दोन हजार बावीस सालच्या लोकां पुरस्कार प्राप्तींची म पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची माहिती आपल्याला सांगता येईल आता या ठिकाणी आपण आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांच्यापैकी एक असणारा म्हणजे पद्मविभूषण या पुरस्काराविषयी माहिती बघितली यानंतरच्या लेक्चरला आपले आपण पद्मभूषण त्याचबरोबर पद्मश्री या पुरस्कारांची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा थँक्यू